पैंगीण कुळटी मळार उद्देगीक वसणुकेक थंयचो लोक विरोध करता. पैंगीणच्या लोकांनी पणजे मोर्चो काढून IDC अधिकाऱ्यांक निवेदन दिले. पैंगीण वाठारात उद्देगीक वसणूक काढपाचो यत्न केल्यार खर आंदोलन करपाची शिटकावणी लोकांनी दिल्या. इतले मजगतीं बोड्ड्या दिवचलच्या लोकांनी दिवचल पालिकेचेर मोर्चो काढून बांदकाम प्रकल्पाचे लायसन रद्द करचो म्हणून नेट लायलो. पैंगीणच्या लोकांनी बुधवारा पणजे मोर्चो काढलो. पैंगीण वाठारात उद्देगीक वसणूक नाका अशी तांची मागणी. काणकोण उद्देगीक वसणूक आदी जाग्यार घालात असे तांचे म्हणणे. आमगेली थंय एक मळ आसा, त्या मळाचेर IDC इंडस्ट्रियल इस्टेट 40 लाख स्क्वेअर मिटरचे मळ, त्याचे 380,000 स्क्वेअर मिटर आता एक्वायर करपाक सोदतात आणि सवका सवका पुराय 40 लाख ते एक्वायर करपाक तांचे मना आसा. काणकोणाक एक इंडस्ट्रियल इस्टेट आसा, 97 थंय प्लॉट्स आसात, तेतूतले 10 सुद्धा प्लॉट थंय काम करनात, ते सगळे डिफंक आसात, ते सगळे रान वाढला थंय. आमचे म्हणणे असा की ते पहिले जाग्यार घालात, की आमकां ते इंडस्ट्रियल इस्टेट नाका. इतले मजगतीं बोड्ड्या दिवचल वाठारांतल्या थळाव्यांनी बुधवारा दिवचल पालिकेचेर मोर्चो काढून बोड्ड्या वाठारांतले बांदकाम प्रकल्पाचे लायसन रद्द करपाची मागणी केली. पोरणे देवूळ मोडून प्रकल्प बांदतात असो तांचो आरोप आसा. आमचे म्हणजे एकूच असा की पब्लिका खातीर पहिली वाट जाय, मागीर ती फुडें काम करा. पैशांच्या बळाचे, ताकतीच्या बळाचे त्यांच्यांनी दादागिरी करून हांगा सगळीं जी कामां जी आहा ती इलिगल केलेली आसा. आणि आता रोड ना, काल अशी स्थिती हांगा की सगळ्याक त्यांनी पत्रे मारून जे आहा ते सगळे पॅक केले आणि वाट जी आहा ती वचपाची बंद केली. हांगा एक देऊळ जे असले मंटप झालं तो त्यांच्यांनी इलिगल कसलेच लायसन न काढता डेमॉलिश केलो. त्याच्यानंतर हांगा एक पब्लिक संडास असलो, तो पब्लिक संडास कोणाकूच सांगनासतना रातोरात JCB वापरले आणि तो डेमॉलिश केलो. मी म्युन्सिपाल्टीकूय सांगू सोदता, तुम्ही जर की लोकांच्या विरोधात जर किती करशात जाल्यार याद दवरा, हे लोक तुमका सोडल्याशिवाय रावचे ना, कारण ही आमची पारंपरिक वाट, ही जर वाट ब्लॉक झाली जाल्यार फाल्यां ह्या लोकांक खंयसरूच वाट्यो ना. माझ्याकडे किती जाता पण डेफिनेटली करतलो, त्या बद्दल तुम्ही निश्चित राहा. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी आणि उदय परब. कोकणीवाद्यांनी आता आंदोलन हो विषय सोडून सकारात्मक भूमिका घेऊन कोकणीचे काम करचे असो उलो सभापती राजेंद्र आल्लेकरान मारलो. पहिल्या कोकणी शिक्षण परिषदेचे उक्तावण करताना तो उलयतालो. गोय विधानसभेचे काम कोकणीतल्यान चलता म्हण सगळ्यांनी सभापतीचे अभिनंदन केले. सगळ्या शाळांनी कोकणी सक्तीची करची असो थाराव परिषदेन पास केलो. बुधवारा पणजे झाल्या पहिल्या कोकणी शिक्षण परिषदेचे सभापती राजेंद्र आर्लेकरान उक्तावण केले. कोकणी मोग्यांनी आता आंदोलनाची भाषा सोडून सकारात्मक भूमिका घेऊची असो उलो सभापतीन मारलो. आताचो काळ जो आसा म्हाका दिसता कोकणी खातीर काम करपाचो आसा. आंदोलन आता फाटी पडले अशा मनस्थितीतल्यान आम्ही जर येत जाल्यार आमच्या कोकणी चळवळीच्या बाबतीतले किंवा कोकणीच्या एकंदरीत सगळ्या बाबतीतल्या विकासाच्या बाबतीतलो जो किती विषय आसा ताज्या संदर्भातले सगळे प्रश्न आसा ते हळूहळू कुशीक वचत रावतले. कोकणीतले शिक्षण बरे झाले जाल्यार कोकणीची उदरगत जातली असे राज्यभाषा संचालनालयाचे संचालक दोतोर प्रकाश वजरीकारान सांगले. गोय विधानसभेचे काम कोकणीत करून सभापती राजेंद्र आर्लेकरान कोकणी भाषेची व्हडली सेवा केल्या म्हण कोकणी शिक्षण परिषदेचो निमंत्रक भिकू भूमी नायक आणि कोकणी अकादमीचो अध्यक्ष पुंडलीक नायकान आर्लेकराची तोखणाय केली. कोकणी भाषेचो एक लेखक सभापती जावन गेलो, ताज्यान ते खोरी येताली पूण ताज्या कडल्यान ते जमले ना, तुम्ही करून दाखयले. गोंयातल्या सगळ्या शाळांनी कोकणी विशय सक्तीचो करचो असे मागणी करपी आणि हेर साबार थाराव या शिक्षण परिषदेन पास झाले. ही परिषद मागता की ही शिक्षण खात्याच्या संचालकान जी परिपत्रक स्कुलात धाडटात ती कोकणीतल्यान धाडची. कोकणी विशय सगळ्या शाळांनी कित्याक ना, राजभाषा ह्या कायद्या प्रमाण विशेष भाग म्हणून विषय पर्यायाची दवरनासतना सक्तीचो जावंक जाय. सरकारान बेगोबेग कोकणी DEd सुरू करचें, पुस्तकां तयार करपाचें कामूय बेगोबेग सुरू करचें. सरकारान गांवां गांवांनी कोकणी शाळा उघडून त्या शाळांनी ह्या शिक्षकांचो आस्पाव करचो. प्रुडंटा खातीर सुशांत पळ. हळडोण्या पुलार लायटी नाशिल्ल्यान लोकांक बरोच त्रास जाता. खोर्जुवे आणि हळडोण्याच्या लोकांनी निषेध म्हणून पुलार मेणवाती पेटोवन रॅली काढली. या पुलार कितलेशेच भायले लोक येऊन बसतात. राती विधीचे पुला वयल्यान चलत यो वच करपी लोकांक भिवून वचचे पडटा. लायटीचे काम रोखडेच सुरू जावपाचे आसा, कांय लोक बेठेच राजकारण करतात असे आमदार ग्लेन टिकलो म्हणटा. पर्रीकार सरकारान हो पूल बांदिल्लो. पूल पळोवपाक म्हूण कितलेशेच देशी विदेशी पर्यटक येतात, पूण रातच्या वेळार पुलार सगळो काळोख.
एकही लाईट पेटना. सरकाराक जाग हाडपा खातीर खोर्जुव्या आणि हळडोण्याच्या लोकांनी पुलार मेणवाती घेऊन रॅली काढली. पुलावेल्यो लायटी सारखे करपाचे काम सरकारान बेगीन सुरू केले ना जाल्यार रस्तो आडवपाची शिटकावणी लोकांनी दिल्या. वचूंक रातच्या वेळार हांगा बरें उठसण जाता. हांगा पुलाचे जायते लोक आसतात आनी लोकांक भिरांत दिसता. आनी ते लोक हांगासरले न्हय, गांवचे न्हय, ते गांवचे भायले. 19 तारखेर गोंयच्या स्वतंत्रतेचो दीस आसा. 19 तारखेच्या पयली ही लायट म्हणटा ती आमकां घाललेली जाय पुलाचेर, ना जाल्यार 19 तारखेच्या नंतर सदांच हे काकाडे आनी मेणवाती आमी ह्या पुलार पेटयतले आनी पूल म्हणटा तो बंद करून उडयतले. आनी आमी सदां वॉकाक येताली ते पासून आतां स्टॉप जाला. बिकॉज इतलो काळोख आसा, कोण आसता सायडीक, कितें करतात, चेडे फकाणां करतात, कमेंट्स पास करतात. आमदार ग्लेन टिकलो म्हणटा लायटीच्या नांवान बेठेच राजकारण चल्लां. सरकार हे काम बेगीनच सुरू करपाचो आसा, ताचे फुके सवाय क्रेडिट घेवपाचो यत्न चल्ला असो आमदार ग्लेन टिकलोचो आरोप. नोईंग दॅट द जॉब इज गोईंग टू बी स्टार्टेड, सो दीस मॅन दे नो दॅट द वर्क इज गोईंग टू स्टार्ट व्हेरी सून, सो हो ताणें फायदो घेतला. थिंग दॅट वेन द वर्क स्टार्ट टुमोरो दॅट ई शूड गॅट द क्रेडिट. वॉट आय एम ट्राइंग टू टेल मिस्टर पणजेकर दॅट ई शूड नॉट फूल द पीपल. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.